अजित पवार का बोलले नाही? अरे एवढं का प्रेम होतो चाललंय माझ्या? आता मी तर मगाशी काही पत्रकारांना म्हणलं तुम्हाला काय अफिडेव्हिटवर लिहून देऊ का काय का स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ, अशा पद्धतीची वेळ तुम्ही आणली. आपल्या सकाळपासून मला जो सरकारी बंगला देवगिरी मिळाला त्याच्या मागे कॅमेरे काय लावताय बाहेर? अरे काय चाललंय तुमचं? त्याच्या पाठी बाहेर कॅमेरे लावून मी तिथं बोलणार आहे तुमच्याशी? मी बोलायचं झालं तर इथं बोली, मी बोलायचं झालं तर पार्टी कार्यालयामध्ये बोली, मी बोलायचं झालं तर विधिमंडळामध्ये परवानगी घेऊन आतमध्ये हॉलमध्ये तुमच्याशी त्या बाबतीमध्ये बोली, किंवा कार्यक्रमाच्या निमित्तानं कुठं नागपूरला किंवा दुसऱ्या कुठल्या शहरात गेलो तर तिथं पत्रकार मित्र जिथं भेटतील तिथं बोली. परंतु आपण पण काही त्याच्यामध्ये सभ्यता पाळली पाहिजे. जरूर तुम्हाला बातम्या मिळाल्या पाहिजेत आणि तुम्हाला तुमचे वरिष्ठ पण सांगत असतात त्यांना ही बातमी मिळाली मग तुम्हाला कशी मिळाली नाही आणि त्याच्यावर तुमचंही पण अडचण होती हे जे जाणीव मला आहे. पण माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे, प्रिंट मीडियाला पण आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला पण ह्या कुठल्याही गोष्टीमध्ये तथ्य नाही. तुम्हीच अंदाज व्यक्त करतायत, कोण अंदाज व्यक्त करताय मला माहित नाही. आता मी तर मगाशी काही पत्रकारांना म्हणलं तुम्हाला काय अफिडेव्हिटवर लिहून देऊ का काय का स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ, अशा पद्धतीची वेळ तुम्ही आणली हे बरोबर नाही. माझी आपल्याला विनंती आहे की हे जरी उद्याच्याला सरकारच्या बद्दल सुप्रीम कोर्टाचा काय निकाल लागेल तो लागेल, आम्ही महाविकास आघाडीच्या सभा सुरू केलेल्या आहेत. तिथं अजित पवार ते बाळासाहेब थोरात बोलले नाही त्याची बातमी नाही, बाळासाहेब थोरात पण बोलले नाही, इतर नेते मंडळी अनेक बोलली नाही. ठरलंय काय त्या दिवशी की प्रत्येक पक्षाचे दोन लोक बोलणार. आम्ही तिथं ठरवलं की जयंत पाटील आणि आपले अनिल देशमुख बोलतील, संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे बोलतील. आता मुंबईमध्ये एक मेल सभा आहे तिथंही आम्ही ठरवू कोणाला बोलायचं. पण बोलणाऱ्यांच्या बद्दलची बातमी देण्यापेक्षा अजित पवार का बोलले नाही? अरे एवढं का प्रेम होतो चाललंय माझ्या?